मैकेनिज्म ऑफ बेंजीन डायझोनियम सॉल्ट प्रिपरेशन रिएक्शन. प्राइमरी अमाइन जेव्हा नायट्रस ऍसिड सोबत रिएक्ट होते तेव्हा डायझोनियम सॉल्ट तयार होते. हा डायझोनियम सॉल्ट फार इम्पॉर्टंट आहे, याच्यापासून बऱ्याच पुढे रिएक्शन होतात. इंटरमिडिएट म्हणून हा फार महत्वाचा आहे. तर प्रायमरी अमाइन नायट्रस ऍसिड सोबत रिएक्ट झाल्यानंतर जो डायझोनियम सॉल्ट तयार होते त्याचा आपण मेकॅनिझम पाहणार. मेकॅनिझम याच्यासाठी महत्वाचा आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मेकॅनिझममधला काही पार्ट विचारू शकते किंवा मेकॅनिझम केल्यामुळे तुम्हाला रिॲक्शन चांगली लक्षात राहील. फार सिम्पल मेकॅनिझम आहे. तर आता एकदा रिॲक्शन पाहून घ्या. प्रायमरी अमाइन नायट्रस ऍसिड HNO2 याला मी असं लिहितो. हा फ्रेशली प्रिपेअर इन्सिट्यू तयार करतात आणि त्याच्यापासून R हा पहा इथं सिंगल एक N आहे. या N ला पुन्हा एक N, त्याच्यावर हा पॉझिटिव्ह चार्ज आणि मग Cl-. तर इथं N आणि N N2 असल्यामुळे त्याला डाय ॲझो, जिथं N2 असते त्याला ॲझो कंपाऊंड म्हणतात. आणि पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे नियम हा लागतो. डायझोनियम पॉझिटिव्ह चार्ज राहिला की नियम लागते. अमोनियम डायझोनियम आणि हा क्लोराईड आयन. सॉल्टच्या नॉमेनक्लेचर मेथडमध्ये पॉझिटिव्ह आयनचं नाव पहिले लिहिल्या जाते, नंतर निगेटिव्ह आयनचं नाव लिहिल्या जाते. आणि ही झाली रिॲक्शन की प्रायमरी अमाइन नायट्रस ॲसिड सोबत रिॲक्ट झाल्यानंतर डायझोनियम सॉल्ट तयार होते. आता याचा मेकॅनिझम, मेकॅनिझममध्ये काय होते की सगळ्यात पहिले नायट्रस ॲसिडवर स्टेप वन आपण याला स्टेप वन पकडू की नायट्रस ऍसिड OH NO आणि तिथे HCl प्रेझेंट असते किंवा H2SO4 प्रेझेंट असते त्या रिॲक्शनमध्ये इन्सिच्यू प्रिपरेशनमध्ये. तर हा H+ या नायट्रस ऍसिडच्या या OH-च्या लोन पेअरसोबत इंटरॅक्ट होते आणि या OH-च्या लोन पेअरसोबत इंटरॅक्ट झाल्यानंतर इथं OHH आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येते आणि हा N OO अशा प्रकारे आयन तयार होते. आता हा जिथं जिथं H2O मॉलिक्यूल तयार होते तिथून तो H2O ॲज अ न्यूट्रल मॉलिक्यूल निघून जाते आणि पॉझिटिव्ह चार्ज ज्याच्यापासून निघून जात आहे त्याच्यावर येते. म्हणजे पहा, इथून हा H2O निघून जाईल, हा बॉन्ड ब्रेक होईल, -H2O आणि पॉझिटिव्ह चार्ज नायट्रोजनवर सोडून जाईल तो N+OO हा नायट आयन तयार होईल. N OO+ आणि याला म्हणतात नायट्रोसोनियम. नियम पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे पुन्हा त्याला नियम लागला. तर अशा प्रकारे नायट्रोसोनियम हा पहिल्या स्टेपमध्ये तयार होते. ठीक आहे, ॲसिडिक H+ या ऑक्सिजनवर गेला, ऑक्सिजनवर गेल्यामुळे हा H2O+ असा तयार झाला. H2O+ मधून H2O पॉझिटिव्ह न्यूट्रल मॉलिक्यूल निघून गेला, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज N वर आला आणि अशा प्रकारे नायट्रोसोनियम जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रोफाइल आहे, त्याला इलेक्ट्रॉनची गरज असते किंवा जिथे इलेक्ट्रॉन असेल त्याच्यासोबत तो रिॲक्ट होते. तर अशा प्रकारे नायट्रोसोनियम आयन तयार होते स्टेप वनमध्ये आणि हा नायट्रोसोनियम आयन त्याच्यानंतर अमाइनसोबत रिॲक्ट होते R NH2 आणि हा नायट्रोसोनियम आयन याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्याकडे आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं इलेक्ट्रोफाइल सेंटर असल्यामुळे याच्यासोबत इंटरॅक्ट होते, याला आपले लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तो देते आणि बॉन्ड तयार करते. त्याच्यामुळे नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, R NHH. आता हे दोन एच टू आहे ते मी असे लिहिले आणि यांनी हा N OO बॉन्ड तयार केला. आता हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या N+ कडे गेल्यामुळे याच्यामधला पॉझिटिव्ह चार्ज गेला. हा इथं मी पॉझिटिव्ह चार्ज नाही लिहिला ह्या NO वर, पण या नायट्रोजननी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज या नायट्रोजनवर आला, त्याच्यामुळे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल. अशा प्रकारे नेक्स्ट स्ट्रक्चर बनला. आता इथे काय होते की इथे टॉटॉमेरिझम होते. टॉटॉमेरिझम काय असते की C OO म्हणजे कार्बोनिल ग्रुप आणि बाजूच्या कार्बनवरचा हायड्रोजन याचा इंटरॅक्शन होते आणि फंक्शनल ग्रुप चेंज होते. इथं कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे. आता इथं काय होईल की हा H या ऑक्सिजनवर शिफ्ट होईल आणि ऑक्सिजनवर शिफ्ट झाल्यामुळे हा पाय बॉन्ड ब्रेक होऊन हे इलेक्ट्रॉन इकडे येतील. म्हणजे हा बनेल C OH
म्हणजे कार्बोनिल ग्रुप होता त्याचा हायड्रॉक्सिल ग्रुप बनला, म्हणजे हा आपला फंक्शनल ग्रुप चेंज झाला आणि याला आपण म्हणतो टॉटॉमेरिझम. तर इथं सेम कंडिशन आहे, फक्त इथं कार्बनच्या ऐवजी नायट्रोजन आहे, एन एच आणि एन डबल बॉन्ड ओ. तर हा हायड्रोजन या ऑक्सिजनवर शिफ्ट होते आणि हे पाय बॉन्ड इकडे येतात, त्याच्यामुळे नेक्स्ट स्ट्रक्चर जो आहे एन डबल बॉन्ड एन आणि या एन डबल बॉन्ड ओचं होईल एन ओ एच. तर अशा प्रकारे हा आहे टॉटॉमेरिझम. तर इथं काय होतं की टॉटॉमेरिझम होते आणि हा हायड्रोजन या ऑक्सिजनवर शिफ्ट होते आणि हे पाय डबल बॉन्डचा जो पाय आहे पाय बॉन्ड आहे हा ब्रेक होऊन इकडे शिफ्ट होते. हा पॉझिटिव्ह चार्ज जसा तसा राहील, फक्त इथे फंक्शनल ग्रुपमध्ये चेंजेस झाले, म्हणजे आर एन डबल बॉन्ड एन ओ एच हा झाला टॉटॉमेरिझम. आणि आता हा टॉटॉमेरिझम झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप, टॉटॉमेरिझम झाला, आता टॉटॉमेरिझम झाल्यानंतर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहेच जसाचा तसा आहे. आता हा पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे हा बॉन्ड ब्रेक करते. जिथं चार्जेस असतात तो मॉलिक्यूल अनस्टेबल फील करतो, तो चार्जेस गेले पाहिजे या दृष्टिकोनातून रिॲक्शन फॉरवर्ड करते. तर इथून हा चार्ज गेला पाहिजे म्हणून हा एच प्लस बॉन्डला लवकर ब्रेक करते. इथून एच प्लस निघते आणि ह्या ओ एचच्या ऑक्सिजनवर येते, म्हणजे जो नेक्स्ट स्ट्रक्चर जो बनेल तो काय होईल की एन, इथून एच प्लस गेला याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहेच, सॉरी आता एच प्लस गेल्यामुळे, हां इथून एच प्लस गेल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज इथला रिमूव्ह होईल आणि एच पण गेला आणि इथं एन आणि या ऑक्सिजनवर पहिले एक एच होता, आता हा दुसरा एच येऊन बसला एच प्लस आणि त्याच्यामुळे या ऑक्सिजनवर आला पॉझिटिव्ह चार्ज. हा आपण अशा टाईपची स्टेप नेहमी पाहतो. ऑक्सिजनकडे दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते, त्याच्यामुळे एच प्लस त्याच्यावर जाऊन शिफ्ट होते. आणि आता इथून एच टू ओ अशा प्रकारचा मॉलिक्युल आल्यानंतर हा इथून ब्रेक होते मायनस एच टू ओ आणि हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो या नायट्रोजनवर येऊन शिफ्ट होईल, म्हणजे इथं आर एन डबल बॉन्ड एन पॉझिटिव्ह चार्ज. आणि आता हा जो बाजूचा नायट्रोजन आहे याचे ऑक्टेट स्टेट पूर्ण नसल्यामुळे हा नायट्रोजन याला आपले लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देते आणि पुन्हा इथं स्टेबल कंपाऊंड तयार करायचा प्रयत्न करते. एन ट्रिपल बॉन्ड एन, आता याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज गेला, पॉझिटिव्ह चार्ज याच्यावर येईल, पण ऑक्टेट स्टेट दोघाची कंप्लीट झाली. आणि इथे हा पॉझिटिव्ह आयन जो तयार झाला याला म्हणतात डायॲझोनियम, डायॲझोनियम. आणि पहिल्या स्टेपमध्ये जेव्हा एच प्लसचा अटॅक झाला होता नायट्रोसिनियम आयन बनवासाठी, तेव्हा त्याच्यासोबतचा जो सी एल मायनस होता तो सी एल मायनस इथं अटॅच होता आणि डायझोनियम क्लोराईड असा इथं सॉल्ट तयार होतो, त्याला आपण डायझोनियम सॉल्ट म्हणतो. तर अशा प्रकारे डायझोनियम सॉल्ट तयार होते. आरच्या ठिकाणी वेगवेगळे अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप तुम्ही अटॅच करू शकता. थोडीशी प्रॅक्टिस करा, व्हिडिओ रिपीट रिपीट पहा आणि मग प्रॅक्टिस करून पहा. नक्कीच तुम्हाला जमेल, नाही जमलं तर कॉमेंट बॉक्समध्ये पुन्हा डिटेल असं टाका, मी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे समजावून देण्याचा प्रयत्न करीन. ऑल द बेस्ट.